आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणीतील भीषण अपघातात 4 जण जागीच ठार, मृत कोल्हापूर व बेळगाव येथील, टायर फुटल्याने झाला अपघात. निपाणी येथील गांधी रुग्णालयाजवळ झालेल्या भीषण अपघातात 4 जण ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली आहे. अपघातातील मृतांची ओळख पटली असून यामध्ये कोल्हापूर येथील नागरिकांचा समावेश आहे. पुणे येथून बेळगावकडे KA 5557 हा कंटेनर माल घेऊन निघाला होता. निपाणीतील महात्मा गांधी हॉस्पिटल शेजारी आल्यानंतर कंटेनरचा पुढील टायर फुटला, त्यामुळे सदर कंटेनर दुभाजकावरून पलीकडच्या रस्त्यावर गेला. त्याचवेळी भाजीपाला घेऊन बुलेरो MH09CA 8850 कोल्हापूरकडे निघाली होती. या बुलेरेला कंटेनरने समोरून जोराची धडक दिली. यामध्ये कंटेनर चालक रमेश वय 40 जिल्हा राणे बेनूर यांच्यासह बुलेरोमधील शब्बीर कारिम सय्यद वय 28 राहणार कोल्हापूर, नदीम इसाक बागवान वय 31 राहणार दांडगेवाडी कोल्हापूर, राज मोहम्मद अब्दुल्ला गफार बागवान वय 37 बागवान गल्ली निपाणी असे एकूण 4 जण जागीच ठार झाले. तर आनंद लमाणी वय 28 राहणार हिरे केरुरी राणे बेनूर आणि फय्युम सलीम बागवान वय 32 राहणार दांडगेवाडी कोल्हापूर हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात एवढा भीषण होता की अपघातानंतर दोन्ही वाहने एकमेकात अडकलेली होती. क्रेन व पुंजलॉइडच्या भरारी पथकाने ही वाहने बाजूला केली. घटनास्थळी मंडल पोलीस निरीक्षक किशोर भरणी यांनी सहकाऱ्यांसह भेट देऊन पंचनामा केला. शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे. महानगर न्यूज साठी निपाणीहून शिवाजी भोरे. प्रवासी जो बोलेरो गाड़ी है माल लेके कोल्हापूर को जा रहे थे. भाजी तरकारी का भाजीपाले का जो माल है घटप्रभा से लेके कोल्हापूर को जाते वक्त निपाणी के पास बोलेरो का एक्सीडेंट हुआ. उसमें 4 लोग इधर ही डेथ हुए. एक कोल्हापूर में पेशेंट ले जाने के बाद उसका डेथ उधर हुआ. तो इधर के 4 में एक आईचर गाड़ी का ड्राइवर और 3 कोल्हापुर के हैं, एक निपाणी का पेशेंट है उसमें 3 में. उसका नाम राज मोहम्मद और बाकी 3 लोगों के नाम मालूम है सर. एक का फहीम है सर. इसके आईचर ड्राइवर का तो पता नहीं. रमेश 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 और नईम ये 3 का और शब्बीर कोल्हापुर में जो एक्सपायर हुआ वो फहीम है. ओके सर.